नमस्कार सभी को कॉटन गुरु के प्लेटफॉर्म पर। आज 6 अगस्त 2020 के दिन हम कुछ नया और कुछ अनोखा करने जा रहे हैं। आप सब जानते हैं कि कॉटन गुरु हमेशा कुछ नया करता है। आज हम एक किसान से लाइव उसके खेत में बात करने वाले हैं। क्या हो रहा है उसके खेत में? कपास उसने लगाया है और कपास खेत तो बहुत अच्छा दिखता है, लेकिन हमारे वेबिनार अटेंड करने के बाद और हमारे बहुत सारे डायरेक्टिव के बाद कि अपने खेतों में जाइए, अपने अपने प्लांट से आप बात कीजिए, उनको देखिए क्या हो रहा है, और वहां पे समझिए कि अगर आपको कोई रोग कहीं घर करता तो नहीं दिख रहा है। तो ये किसान जो हम जिससे बात करने जा रहे हैं वो है श्री अमोल चांदोलकर। ये अंतरगांव किन्हे गांव से है, दरियापुर तालुका, अमरावती जिला, महाराष्ट्र। तो महाराष्ट्र के इस किसान से हम अब सीधे उसके खेत में बात करने वाले हैं। अमोल जी नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। हाँ अमोल भाऊ, किसी क्षेत्र में हाँ बोलिए सर। अपन कापूस लावले भाऊ? कर हाँ जी, कितने एरिया में कापूस लगाया है आपने? 10 एकड़ में लगाया है, बराबर है। और 10 एकड़, 10 एकड़ जी कब का सोइंग है अमोल भाव? 10 जून 10 जून को आपने किया, तो ये आपका इरिगेटेड है कि बारिश पे खेती हो रही है? नहीं, मेरे को तो अभी तो बारिश पे ही चालू है, लेकिन 2 दिन यानी जिस दिन लगाया 10 दिन, 10 जून को, वो दो जी दिन पानी दिया, 10-11 दिन। अच्छा, बराबर है। शुरू में 10-11 दिन आपने उसको सिंचाई की, बराबर पानी दिया, और अभी तो बारिश पे ही खेती। हाँ, पांच बाय डेढ़ पे लगाया है, ड्रिप पे। जी अमोल भाव, तो अच्छा बराबर है। और अभी आपका खेत हमें थोड़ा दिखाइए, क्या हो रहा है आपके खेत में, जरा बताइए अमोल भाव। खेत तो बहुत ज्यादा सोइंग है, तो वही महीने होने आए हैं और 2-2.5 फुट के आपके प्लांट हो गए हैं, और कुछ बताइए आपके प्लांट के बारे में, थोड़ा नजदीक जाके बताइए अमोल जी। ठीक, एक मिनट, मैं बैक कैमरा चालू करता चलेगा, हाँ ये बहुत बढ़िया क्लोजअप है। अभी क्या क्या है, सब कुछ ठीक ठाक चल रहा है या कुछ गड़बड़ है? हूँ। नहीं, बोंडड़ी अरे बाप रे, पिंक बॉल अभी, वॉर्म, गुलाबी बोल ये रही। जो दिख रही डोमकड़ी, अभी क्या किया, 2 दिन पहले मैंने सब तोड़ डाला, मजदूर बता के, बराबर। जो उसमें आप कैसा हुआ, जो अच्छे थे वो भी निकाल डाले, क्योंकि वो चूज करने के लिए मजदूर के लिए प्रॉब्लम जा रहा था। हाँ, वो डोमकड़ी चुनना बहुत जरूरी है कि कौन सी अड़ी वाली कड़ी है। हाँ, और उसमें जो रेड रेड वाला फूल था, जी उसमें कुछ कुछ इसमें है, कुछ कुछ इसमें नहीं था, अच्छा। तो कुछ कुछ यहाँ पे भाई ने छोड़ दिया, ये अब ऐसा, ये रेड वाला इसमें नहीं होगा, कुछ रात उसमें है, तो मैंने अभी ये सब तोड़ डाला, बराबर हो। अभी सब तोड़ जो के आप टूट थोड़ा गए। बहुत इसको खोल के दिखाएंगे, आपको क्या दिखा था, क्यों आपने तोड़ा ये सब? ठीक है, थोड़ा मैं कैमरा चला। सामने का कैमरा चालू करता एक मिनट। हाँ ये नीचे से डैमेज है। हेलो, हाँ जी, सुन भी रहा हूँ और दिख भी रहा आप है अमोल जी, नीचे अड्डी है क्या? एक जूम करके बताता मैं। दिख रहा है क्या अभी? हाँ दिख रहा है थोड़ा, और हो सकता है तो देखिए, थोड़ा बैक नीचे बैक पकड़िए। कैमरे से लेता। हाथ में ले सकते हैं थोड़ा नजीक, हाँ इस तरह, थोड़ा लेंस के सामने लाइए। अभी दिख रही क्या? लेंस, हाँ लेंस के ऊपर है। हाँ अभी अभी थोड़ा, बस खाली थोड़ा स्टेडी पकड़ी, हाँ स्टेडी पकड़ी, हाँ बस 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 बस, अब दिख रहा है। ये अभी अमोल जी चांदुलकर दरियापुर अमरावती से हैं, इनके खेत में इनको दिखा कि शायद पिंक बॉल बम फ्लावर में डेवलप हो रहा है,
तीनों ने जितने फूल आए थे सब हमें अब पिंक कुक के फार्म में जाके अभी ये बॉल वर्म दिखा रहे हैं कि एक फ्लावर उन्होंने तोड़ा अभी हमारे सामने झाड़ के प्लांट के ऊपर से और उसके अंदर बॉल वर्म है ऐसा ये बता रहे हैं। हम ये सवाल लेके जाएंगे अमृत राव देशमुख के पास जिन्होंने 50 क्विंटल प्रति एकड़ कपास उत्पन्न लिया है, रिकॉर्ड है ये, और वो स्टेट गवर्नमेंट के हिसाब से। अमृत राव जी आप ये सब देख रहे हैं? हाँ अमृत राव जी, ये क्या है जो अमोल जी दिखा रहे हैं अभी? नमस्ते मनीष भाई जी। नमस्ते अमृत राव जी। हाँ थोड़ा सा मतलब नेटवर्क का थोड़ा कमी आटे वाटे थोड़ा अड़कत अड़कत आवाज आला। हाँ हाँ चाले। कसा है आता आपण तर 2-4 वर्षापासून एवढे काय कार्यक्रम घेतले जी, त्यामुळे काय झालं की बरेचसे शेतकरी आजकाल जागृत पण झालेले आहेत जी, आणि आज पाहतो की बऱ्याचशा पेपरला जी जी आळी दाखवली ना ती काय की दमट वातावरण ज्यावेळेस असते त्यावेळेस वातावरण दमट असते त्यावेळेस अच्छा त्यावेळी असं होते वल असते ना हा खालून वल असते अशा वेळेस काय होते की हे 15 दिवसातच असते, हे 15 दिवसातच चालते 15-20 दिवसात नंतर हा होत नाही। ओके मग काय करते की ती जी आळी आहे समजा हे मधात राहते आणि जे पांढरे फुल आहे का वरून असं बंद होते वरचा टोक आणि मधात ही आळी असते। अच्छा आणि नंतर मग हे काय करते घर खाते आणि मग या रोगामुळे काय व्हायला की बोंडाळी आली आली बोंडाळी आली म्हणून इतके काय शेतकरी बोंडाळीची जी औषधं मारत आहेत समजा आळीचं औषध मारत आहेत सध्या आणि त्याच्यामुळे काय होईल की उत्पादन खर्च खूपच वाढते बोंडाळीच्या धाकानं खर्च तर वाढते आणि बोंडाळी सारखी गॅस पॉइजन पण शेतकरी टाकतात नंतर काय होते की हे जे औषधं बरेचसे असे औषधं आता आळीचे की ते चालतच नाही कापसावर गॅस पॉइजन म्हणजे त्याच्यामुळे काय होते की मित्र कीड खूप मोठ्या प्रमाणात मरून मिळते जागी। आज व्हॉट्सअपवर फुलाचे ढगाच्या ढगा करून टाकायला शेतकरी नंतर ते डोमकळ्या पण तोडून टाकायला पांढरे फुल आलं ते पण तोडून टाकायले तर हे जे कारण आहे समजा ही जी बोंडाळी आहे हे बोंडाळी नाहीच आहे हे डोक्यातून शेतकऱ्यांना पहिले काढून टाकायचं फुलातली जी आळी आहे आणि बोंडाळी आहे हिचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। आता या फुलावर जर तुम्हाला आपला खूप वेळ जाईल त्याच्यात परंतु काय की जे आळी समजा ज्या मधात असलेली आहे नंतर तिची ते घर खाते आणि नंतर 2-3 दिवसात त्याचं परिवर्तन होते म्हणजे पांढऱ्या फुलाचं लाल फुल होते। आता काय काय शेतकऱ्याला आणखी मी विचारतो की एका कापसाला किती रंगाची फुलं येतात तर ते कोणी म्हणते 2 येते कोणी म्हणते 3 येते असं काहीच नाही। पहिल्यांदा पांढरे फुल होते आणि नंतर बोंडात ज्यावेळेस रूपांतर होईल बारीक बोंडात रूपांतर होईल त्यावेळेस ते काय होते की लाल फुल होते आणि लाल फुल झालं की ते मग फुलं पडून जाते परंतु हे 2 दिवस त्याच्यात आळी आहे। आता हे आळी काय झालते की त्याच्यातली जे घर संपले की नंतर मग ते जे बोंड परिपक्व झालेलं आहे बारीकस त्याला ते डंक मारते त्याला खाते थोडं असं। आता हे जे BG1 आहे BG2 आहे याच्यामध्ये काय की जे त्याचे आपण जीन्स म्हणतो हे 80 दिवस कमीत कमी कार्यरत असते तर आणि 80 दिवस कोणती त्याच्यावर आळी येत नाही बोंडाळी येत नाही आणि काऊन येते बी पण काऊन येते याचा मी एखादी सांगेल असतो आपल्या दुसऱ्या कार्यक्रमात सांगेल परंतु हे खाल्ल्यामुळे काय झालं की त्याच्यात जे प्रोटीन आहे ते प्रोटीन खाल्ल्या खाल्ला ते आळी उपाशी मरते ती आळी मरते आणि ते फुले गळून जाते म्हणजे आळी एवढी काय समजा जी आळी आहे ते खूपच विषारी आहे मग ते पातळ पडते आणि फुलंही पडते आणि म्हणून माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी की डोमकळ्या कोणत्या तोडू नका कोणता आगाऊचा खर्च करू नका खर्च कमीत कमी कसा होते ते पहा आणि म्हणून मी काय सांगतो की शेतकऱ्यांनी स्वतःहून शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे। आता ज्यावेळेस तुम्हाला जर डोमकळी दिसत असेल शेतकऱ्यांना त्याचं वाटत असेल तर त्या फांदीला काय करायचं की एखादा दोरा वगैरे किंवा काहीतरी त्या वळखण बांधायची आणि त्या झाडावर एखादं काटूक मिटूक त्याचं रोज पाहायचं आणि आपण त्याच्यावर प्रत्यक्ष त्याच्यावर नजर ठेवायची 8 दिवस ही जी आळी आहे आता मधातली नेमकं काय काय करते तर त्याच्यावर जर लक्ष ठेवलं
तरच शेतकरी एक तर जागृत होईल आणि नंतर शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येईल की हा बोंडाळी आहे की बोंडाळी आहे की फुलातली आळी आहे हे समजून जाईल. आणि म्हणून या पद्धतीने आपण त्या निरीक्षण करणं महत्वाचं. मी तुम्ही म्हणालात ते कळलं अमृतरावजी, पण आता ही ही कडी वेगळी आहे आणि बोंदाळी वेगळी आहे, फुलाची कडी वेगळी आणि बोंदाची कडी वेगळी, हे तुम्ही पहिले म्हणालात, बरोबर आहे ना. आणि दुसरं तुम्ही हे म्हणालात की याच्यासाठी आता काहीही करायला नको, की आता काय औषध वगैरे केलं पाहिजे की जे तुम्ही उपचार सांगितले दोरा किंवा त्याचा बांधून ठेवायचे. ही जी आळी असते की नाही, हा काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडतं की बीजी वन बीजी टू ज्यावेळेस जीन्स आहेत नाही चार तर आळी येत नाही असं बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं पडते, पण हे चुकीचं आहे. की ज्यावेळेस काय होते की ज्यावेळेस अशा वातावरणात जे पकडी असते उपाय पकडी आवाज येते का बरोबर येतो येतो अमृतावजी, ही जी पकडी आहे ना अशा वातावरणात की त्याच्या त्या अंडी घालते त्या पात्यावर फुलावर वगैरे. आणि जेवढे काय फकडे जास्त असतील अशा वातावरणात आणि वातावरण जर अनुकूल असेल तर त्याच्यातून ज्यावेळेस पिलू बाहेर निघल्यानंतर काय करते की ते सुरुवातीला कोवळ्या पातीला एकदम डंक मारते बारीक पाताला आणि ते पाती कोणती पिवळी होते तर कोणती अशी तोंड वाजते पकडते. त्यावेळेस आपण म्हणायचं की आपल्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात लागण झालेली आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळं काय झालं की ते याच्यात आळीचं कोणतं औषध मारायचं कारण नाही, कारण त्याच्यात ते पातळ आली त्याच्यात डंक मारला ती आळी मरून जातील. पण याचे जे पतंग आहेत समजा ते बसूच नाही, याच्यासाठी एखाद्या आपण काय करायचं की असा टाईपची जरी फवारणी तरी या पातळ गळीचं प्रमाण खूपच कमी राहील. एखादं एकॅटिन पण औषध असेल मार्केटमध्ये तर ते चालते, रोगर सारखं औषध चालते, एखादं खालून थिमीट टाकलं तरी परवड दानेदार म्हणतो ते तरी 3 किलो 5 किलो जरी टाकले ते चालते. आपल्या साध्या डांबर गोळ्या असतात ते जरी एक 10 फुटा 20 फुटा 50 फुटा जर ठेवली तरी याचा बराचसा फरक पडू शकतो. तर म्हणजे काय होईल की ते आता 15-20 दिवसानंतर निघून जाणार असं तुम्हाला वाटतं का? हॅलो. हा म्हणजे काय होईल की त्याचा वासाला जे आहे पकडी जे बसायची आहे ते बसणार नाही, म्हणून वास महत्वाचा. बरोबर आहे. ठीक आहे, तर एक एक औषध सांगा ना याच्यासाठी. आता तुम्ही शेत बघितला, आता आपण त्याचा हातामध्ये ते फूल बघितलं, अळी तर आहे त्याच्यामध्ये, ते बोंदअळी नाहीये, गुलाबी बोंदअळी नाहीये असं आपलं म्हणणं आहे, तर एक एक औषध सांगा की काय केलं पाहिजे आणि किती दिवस ते दिलं पाहिजे औषध. फक्त एकच औषध आहे असं की आसा टाप महत्वाचं आहे की आसा टाप जर फवारला आपल्याला तर ते त्याचा ज्यावेळेस वास सुटते की नाही, एक तर बारीक आळी मरते त्यानं, पातळची गळण बारीक पातळ आहे ते पण गळण कमी होते आणि ते वासानं तेवढी काय आळीच्या हिशोबाची बसत नाही. परंतु कसं आहे की कोणत्याही किती जरी भारीच औषध जरी टाकलं आपल्याला तरी ते फुलात तेवढं काय असर करत नाही आणि हे फार कमी दिवसाचा पिरियड असते त्याचा तेवढा काही फरक पडत नाही कापसाला, कारण कापसाला 16 महार येत असते तर 600-700-800 पाते येत असते. आणि आपण काय करतो की एवढं पाते येऊ नये बी आपल्याला 100-150 लावतो ना आपण. हा तर ते म्हणून महत्वाचं. अमोल भाऊ आता बोला ना, तुम्हाला काय डाऊट आहे? हो हो, तर मला एक म्हणायचं होतं, काल आपल्या इथं कृषी विभागाचे टीम आली होती, हो कारण आमच्या माझ्या शेतात तर आलेच होते पण आजूबाजूचे जे शेत आहेत कोरडवाले त्यांच्या शेतात पण हा प्रभाव दिसला. त्यांचं म्हणणं आलं की बा ही गुलाबी बोंडळी आहे. बरोबर आहे. आणि काय सांगितलं त्यांनी उपाय? त्यांनी काही नाही, ते किनॉल्फॉस एक तर क्लोरो 20 cc वाल किंवा मग प्रोफेनो. अच्छा. आणि हा हे जे तिन्ही जे आहे का गॅस पॉयझन आहेत आणि गॅस पॉयझन औषध कापसावर कोणत्याच प्रकारचे चालत नाही, कारण मित्र कीड खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात मेल्या जाते आणि याच्यामुळे कितीतरी पट पुन्हा जे काही रोग आहात ते जास्त प्रमाणात येते. तर आणि जर असं काही वाटत असेल तर त्यावेळेस कृषी जे अधिकारी असतील त्यांच्या जे शेतात आले की नाही तर त्यावेळेस मला फोन लावून द्या त्यांना, मी बोलतो त्यांना काय बोलायचं ते. बरं बरं सर. अजून एक टीम येणार आहे उद्या बहुतेक. हा तर टीम आली तर मला त्या टीम सोबत बोलणं करून द्या. हा त्यांनी काय सांगितलं नेमकं की हे जे आळी आहे आणि गुलाबी बोंडाळी आहे नंतर हे बोंडा जाते म्हणून लागली काय? त्यांचं म्हणणं तेच आलं की बाई गुलाबी बोंडाळी आहे
आणि ही सध्या पात्यात आहे आणि हे पात्यातून आता बोंडात जाईल. बर, तर तुम्ही ते जे डोमकळे आहेत या तोडून घ्या आणि जे काही असतील ज्याच्यावर डंक असेल तर तेही काढून घ्या. नाही नाही असं काही करू नका, डोमकळी बिलकुल तोडू नका, ते डोमकळी खर्च आगाव काही करू नका, ते आळी मरते आणि ते येरी बी एवढी काय जरीला असते ते आळी की त्यांना डंक जरी मारला तरी ते पातळ पडते, त्याच्यावर जरी अंडे जरी घातले त्या पकडीनं तरी ते पातळ पडत असते. बरं, ही जे मी आता तुम्हाला एक पातळ दाखवत आहे ही डंक म्हणजे ही बोंडळी नाही आहे, हिला डंक मारून ही मेली आहे. बरोबर आहे. आणि याच्यात जे दिसून राहिली या फुलात हे जे डोमकळी होती याच्यात एक पांढरी असं पांढरट गुलाबी कलरची अळी आहे, ही मरून जाईल का मग? गुलाबी बोंडाळी नाही ते, गुलाबी कलरची अळी आहे ते. हॅलो, हा. आणि तुमचं जे पान आहे ऑब्जर्वेशन आहे समजा, म्हणजे पाहता तुम्ही ते ना आणि ते खूप छान आहे समजा, तुम्ही लक्षात आले की त्याच्यात ती अळी आहे ते समजा मेलेलीच आहे आणि ते प्रोटीन खाल्लं तिने आणि मेलेली आहे. आणि ही जी अळी आहे हिला औषधच नाही जवळपास, हिला औषध कोणतंच हिला कामा करत नाही. केवढंही बी गॅस पॉइजन टाका तुम्ही किंवा कोणते औषध टाका, हे काय करते की एवढी हुशार आहे ना अळी, की ज्या वेळेस त्याच्यात अळी म्हणजे मधात असते तेव्हा वरचे तोंड आहे हे फुलं बंद करते, मधातून बंद होते. औषध कोणत्याही प्रकारचं जात नाही. नाही जात, नाही जात. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगतो ना, तुम्ही एक प्रयोग करा ना, त्या ज्या अळीच्या जसं ज्या फुलात अळी आहे त्या पात्याला ओळखण करा, त्या फांदीला ओळखण करा काहीची तरी, आणि त्याचं एक काटून राहून ठेवून द्या त्या झाडापाशी, आणि नेमकं पहा ना हे काय करते, कोण्या बोंडात जाते काय नाही ते तुमच्या लक्षात येऊन. बर 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 बर. आणि एक सर आता आपण व्हिडिओ कॉल चालूच आहे तर मला एक हे दाखवायची तुम्हाला झाड, त्याचं फळ पांद्या कमी वाटतात का? हा, फळपांद्या खूपच कमी आहेत. हॅलो, कमी आहेत का? हा, जराशी दाटण झालेली आहे, त्याचे झाड बरेचसे काढून टाका, 1.5 ते 2,000 झाड काढून टाकायचे. आणि एक म्हणजे मी याच्यातले काही झाड याच्यासाठी काढले नाही की मला वाटलं याच्या बाजूचे जर झाड काढलं आपण तर आता ब्रँचिंग होईल का त्या झाडाला बाजूच्या? भरपूर प्रमाण होते, डोके इतकं जरी झाड काढलं तरी ब्रँचिंग होते. कसं आहे की आता जे झाड तुमच्या जवळचे झोपाळ झाड असेल ना त्याच्यापाशी एक उभाड झाड आहे, एक गवतासारखं काम करते, त्याला बी मान लागू देत नाही आणि यायला लागत नाही, असे झाड काढून टाका. नंतर त्याचं पान एकदम पिवळसर आहे, पोपटी कलरचं आहे, त्याची पाती खूपच छोटी आहे, त्याचा बोंड पण खूप लहान आहे, असे पण झाड काढून टाका. नंतर जे काय आज काय काय केलं कंपनी वाल्यानं 150 ग्रॅमचं नॉन बीटीचं कपाशीचं त्याच्यात ते बी टाकलेलं आहे, त्याच्यावर ते ओळखू येते आणि ते पण झाड काढून टाका. नंतर नरग्याचं प्रमाण असते 3 ते 5% बऱ्याच वेळा त्याला पातळ लागते, फुल लागते, पण बोंड तयार होत नाही. त्याचे जे पिवळं फुल आहे का त्याच्यावर ते घर राहत नाही, असे झाड कमीत कमी 1,500 काढायला लागतात. अमोल भाऊ, याचं कारण असं आहे की आपण एखाद्या शाळेत टक्केवारी मुलं घेतो की नाही, त्या शाळेची आणेवारी चांगली लागते, तसे जे आपले जे झाड आहेत ते टक्केवारीच असा पाहिजे. बरोबर. आणि सर हाईट किती झाड आहे ते महत्वाचं नाही, किती बोंड आहे झाडावर ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता सध्या माझ्या म्हणजे याच्यावर 30-35-40 पर्यंत पाता आहे फक्त. अमोल भाऊ, आता माझा प्लॉट आहे 2 फूट. हा, 2 फूट आहे, माझ्या झाडाला जवळपास 26 फळपांद्या, आता कमीत कमी 22-24 फळपांदे, आज 100 ते 150 पात आहे. हो का? हा, मग महत्वाचं काय, वाढ महत्वाची नाही, फळपांद्या खूप महत्वाचे. तर आता अमोलबाईने इमिडिएटली काय करावं अमृतरावजी, त्याचा पात्या वाढला पाहिजे. हा, त्याच्यातलं अमोल भाऊ, हा, तुम्ही काय करा की झाड पतले बरेचसे करा. हा, आणि झाड एक साइड साधारण आता तुमची जे लावगड आहे 5 एकरी आहे ना. हा, 7-8 जर असतील तर समजा खूप आपलं उत्पन्न वाढलं असतं. आपण जे झाड दाबण्याची जी क्रिया आहे का 50 ते 60% उत्पन्न त्या झाड दाबणीमुळे होते. आता तुम्हाला आता सध्या झाड दाबावं जमते आणि याला सध्या तर युरिया वगैरे अजिबात टाकू नका सध्या. आता याला 1.5 बॅग 10-26 मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असं फिरून द्या आणि नंतर थोडेसे झाड दाबून टाका तुमची आणि नंतर मग तुम्ही व्हिडिओ यांच्यावर टाकतच जाता तुम्ही. आपण आता हे जे प्लॉट आहे का आता
आपण प्रत्येक कार्यक्रमातून एक प्रयोग समजा प्रयोगशील म्हणजे प्रयोग करू आपण तुमच्या शेतावर. आता या तारखेला एवढी उंची आहे, एवढी हाईट आहे, एवढ्या फळपांद्या. आता नंतर परत 15 दिवसाला गेला, याच्या फळपांद्या किती वाढल्यात, त्याला कैऱ्या कशा लागल्या, त्याच्यावरचे रोग कोणते आहेत ते पण. नंतर हे जे बोंडाळी आहे ना, किती परिणाम म्हणजे कुठे बोंडात धसली काय धसली हे पण पाहू. नंतर आपल्याला फळपांदी कोणती येल करायची, कोणती कट करायची ते पण आपण सांगत राहू. आणि हा प्लॉट आपण डेव्हलप करून इतर शेतकरी पण या पद्धतीने पाहून ते करू शकतील. चालेल चालेल सर. आणि आता आता इथून पुढे मी काय करू शकतो आता फळफांद्यासाठी, आणि इथून पुढे काय करायचं? मी सांगितलं ना, झाड पतले करा, एक साईड साबून द्या, तिरकस करा, त्याचे एकदम जवळजवळ फळफांदे दिला आणि त्या फळफांदे ताकद खूप लावली, ते डाय वळून झाड समजा. आणि नंतर मग तुम्ही त्या वेळेस धामणीचा पण फोटो राहू द्या तुमच्याकडे टाकल्यानंतर. आणि त्याच्या पसले 2-4 झाड एक ओळीत न दाबलेले पण त्याचे झाड ठेवून द्या. आणि विरळलेले झाड अलग ठेवून द्या, विरळलेले झाड पण अलग ठेवून द्या. म्हणजे आपल्याला एक तुम्हाला पण समजून जाईल की याच्यामुळे काय फायदा झाला किंवा काय घाटा झाला, कि योग्य आहे कि अयोग्य आहे हे पण आपल्याला समजू शकेल. ठीक आहे सर, चालेल. मग फवारणी किंवा आता फक्त खत घ्यायचं, दुसरा डोस द्यायचा आहे? रोग कोणता आहे सध्या? आता सध्या तर काही नाही, त्याच्यावर थ्रिप्स वगैरे एकदम कमी आहे, मावाही नाही आहे. एखाद्या झाडावर दिसते मावा थोडाफार. फक्त एवढं करा की असा टाप कंटिन्यू ठेवा, आता प्रत्येक फवारणीचा असा टाप घ्या. यावेळेस कॉन्फिडर जर घेतलं तर दुसऱ्या वेळेस एकटारा घ्या, तिसऱ्या वेळेस मोनोकोट्रोपास घ्या. एखाद्या वेळेस या तिन्ही औषधांना रोग जर जात नसेल तर या तिन्ही पैकी एक घेऊन त्याच्यासोबत रिजल्ट घ्या. नसल आणखीन एखादा काळामुळे जर जास्त असेल आपल्या शेतावर पुढे चालून येईल समजा कदाचित, तर 75% थायमॉक झोन घ्या. आणि पात्यावर फुलावर ते पानं डॅश डॅश पडते ना कथ्या कलर, ते असं होत असेल तर ब्लू पापर आणि टेट्रोसाक्लिनची फवारणी घ्या. बरोबर. आणि आता बोंडाला सुरुवात झाली की तुम्हाला मी या कार्यक्रमातून सांगतो, तुम्हाला नुसतं मला दाखवा ते बोंड कोणतं सडायलं, कोणत्या ताळी निघते काय, मी तुम्हाला पाहिल्या पाहिल्या सांगून दिल्या फोटो. चालेल चालेल सर. काय ना अमोल भाऊ, आपल्या शेताला आपण कॉटन गुरु अमृत पॅटर्न प्रदर्शन शेतात बनवूया, आणि दर 15 दिवसामध्ये तुम्हाला काय काय दिसते, तुम्ही काय करत आहात तिकडे ते आम्हाला अपडेट द्या. आणि अजून चांगले प्रोडक्ट जे आमच्याकडे आहे बाजारमध्ये जे लवकर मिळत नाही, असे थोडे प्रोडक्ट आम्ही पाठवू तुमच्याकडे, त्याचा पण तुम्ही वापर करा ना. थोडा तुम्ही तुमचा कंटिन्यू रेकॉर्ड आम्हाला अपडेट करा, आणि तुमचं उत्पन्न आता जे दिसते ना तुम्हाला शेतामध्ये त्याच्या पेक्षा वाढलंच पाहिजे, हे आमच्यासाठी चॅलेंज आहे. चालेल. हा साल बोला ना. आता आताच तुम्ही काय करा की अशी डोमकळी जे त्याच्या फुलात पडली की नाही आळी, हा त्याला वळखणी करून ठेवून द्या, त्याचा काटकर होऊन ठेवून द्या. आणि आजपासून त्याच्यावर पहा काय करते ते आळी नेमकी, ते मला सांगा. चालेल चालेल. मी लाईट ट्रॅप केले आहे तयार घरी. अच्छा, अरे वा अमोल भाऊ. हा हे लाईट ट्रॅप चालत नाही बरं, लावू नका. नाही का? नाही नाही, लाईट ट्रॅप टाकू नका. नंतर ते लाईट जे आहे तर ते खालून गरम करण्याची पद्धत आहे. नंतर ते गॅस औषध पण ते खालून टाकून ते कीड मारतो की नाही, आपण टाकू नका. आता जर आपल्याकडे वेळ जर असेल तर याच्यावर मी आणखी जर पुढच्या कार्यक्रमात नाही या लाईट ट्रॅप बद्दल मी खूप मोठ्या प्रमाणात बोलू शकतो. समजा हे काऊ नाही, ते तुम्हाला पण समजत नाही. मलाही तो लाईट ट्रॅप मध्ये थोडासा प्रॉब्लेम असा वाटला, त्याच्यावर बोंड अळीच्या पतंग पेक्षा बाकी जे कीटक आहेत तेच जास्त आहे. बरोबर. जे ज्याचं काम नाही आपल्याला तेच त्याच्यात येऊन पडले आहेत. म्हणजे आपल्याला बरोबर आहे, आणि आपल्याला धरायची आहे अडीला, आणि ते दुसरं सर्व येते. आणि ते हा मित्र खेळ तर मरायला बिलकुल नको आहे. तर तुम्हाला जे जे 3 पवांनी सांगितले अमोल भाऊ, ते तुम्ही करा. जास्त खर्च त्याच्यावर झाला नाही पाहिजे. आणि हे जे तुमच्या आपल्याकडे आहे ते इतकं घाबरण्यासारखं चित्र सध्या नाही आहे, पण तुम्ही कंटिन्यू अपडेट करत राहा. आणि उद्या जर उद्या परवा कृषी अधिकारी कोणी आले तिकडे तर तुम्ही आम्हाला लाईनवर घ्या कॉन्फरन्सवर, तर आपण अजून त्यांच्याशी बोलूया है ना. हम उसको क्लियर समझा देंगे कि दो टाइप की अड़ी किस तरह होती है और फूलों की अड़ी किस तरह अलग होती है गुलाबी बोंद अड़ी से, तो वो हम उनसे बात करके ही समझाएंगे. और फिर
वही आपको आगे बताएंगे कि हम हमने जो बताया वो उनको कैसे दिखता है, दिखता है हम उनको। तो ये किसान है, कपास के 10 एकड़ में खेती करते हैं। अंतरगांव किन्हे गांव दरियापुर तालुका अमरावती डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र के, और हमने लाइव उनसे बात किया उनके खेत में कॉटन गुरु के प्लेटफॉर्म पे। और अमृता जी देशमुख जो बहुत ही प्रोग्रेसिव किसान है, महाराष्ट्र के स्टेट अवार्ड विनर है और कॉटन गुरु की तरफ से भी उन्हें हाईएस्ट यील्ड के लिए अवार्ड मिला है, उन्होंने लाइव इसका सॉल्यूशन उनको करके दिया। और हम अमोल जी के खेत को कॉटन गुरु प्रदर्शन खेत बनाकर कंटिन्यूस ट्रैक करेंगे और हमारे श्रोताओं को इसका अपडेट रेगुलर देते रहेंगे। इस खेत में यील्ड बढ़ाना ये अभी हमारा मिशन हो गया है। सबको आप सबको बहुत बहुत शुभकामना। अमोल जी आपको बहुत शुभकामना और कंटिन्यूस अपडेट हमें देते रहिए। धन्यवाद सर, धन्यवाद, आपने अपना टाइम दिया और मेरा भी प्रॉब्लम सॉल्व हुआ। यानी मैं तो 2 दिन से इतना इसको ऐसा लग रहा था कि इस पे खर्चा करना या नहीं करना। नहीं, और खर्चा करने के बाद अगर समाधान होना तो खर्चा वर्थ होता है, पर खर्चा करने के बाद समाधान ना हो और आपको फायदा नहीं हो तो क्या क्या मतलब है। इसीलिए आपको बोला था कि खेत में जाके बात कराइए ताकि आप भी समझ पाए, हम भी समझ पाए और ये आपके हजारों किसान आपका ये वीडियो देखेंगे तो वो भी खर्चा करने से बचे। अमोल जी कंटिन्यू अपडेट देते रहिए। और इसमें क्या होता सर, नए नए आदमी खेत में आते, यानी कृषि विभाग वाले आते और दूसरे कंपनी वाले आते, वो बोलते अलग, ये बोलते अलग, यानी उसमें कंफ्यूज हो जाता जी। नहीं, कंफ्यूज हो गया, और कोई भी कृषि अधिकारी बताएगा तो अपने को लगता है ना वो तो सुलझा आदमी है, वो बता रहा है तो करना ही चाहिए करके। हाँ। पर इसमें अनुभव की बहुत जरूरत है, जिसने सालों दिए है ना, 10-15-20-25 साल जिसने खेत में दिए है ना, ऐसी सलाह की जरूरत है। हम क्यों बहुत बार जो रोग नहीं समझ में आता है ना तो जूनियर डॉक्टर नहीं सीनियर डॉक्टर ढूंढते हैं, तो यहाँ यही है। और मावा अनुभव बहुत इम्पोर्टेंट है, और बहुत सारे मराठवाड़ा के खेतों में काला मावा दिख रहा है। अमोल भाव आप ही थोड़ा ध्यान रखना, इसलिए जो 2-3 दवाई जो अमृता जी ने बताई आशा टॉप और मोनोकोटोफॉस और ये थायमोजोन जो है ना, और ये थायमोजोन जो 75% वाला है वो थोड़ा थोड़ा आप लेके उसको स्प्रे करते रखिए ताकि ये मावा नहीं आए। अभी तो खेत की स्थिति अच्छी है, पर अपने को इसमें और उत्पन्न बढ़ाना है, आपको बॉन्स बहुत सारे लगने चाहिए। ठीक है सर, ठीक है जी, ठीक है, तो कंटिन्यूस अपडेट में रहिएगा अमोल जी। ठीक है सर, ठीक है सर, धन्यवाद, धन्यवाद, थैंक यू, थैंक यू, थैंक यू।